म्हणजे माणसाने माणसाला ओळखलं पाहिजे, माणुसकीचं नातं ठेवलं पाहिजे. आता आताच्या युगात आहे ना, माणुसकी राहिलंच नाही, माणूस का विषयच नाही राहिला. माणूस माणसाला विचारतच नाहीये. माझं हेच सांगणं आहे की माणसाने माणसाला ओळखावा, माणुसकी ठेवावा, आणि आपले भारतीय संस्कृती सण हे साजरा करावा, सर्वांनी एकजुट यावा, भांडू नाही तंडू नाही, हेच. याच्यात राजकारण वगैरे काही आलं नाही पाहिजे बस. देखो दसरे के बारे में हिंदू जो संस्कृति है वो अच्छा जपना चाहिए. और पहली बात, जो पॉलिटिकल जो चल रहा है आज बॉर्डर पे जो चल रहा है, वो समझ के लोगों ने अच्छा काम करना चाहिए. जो गंदा काम है वो छोड़ना चाहिए, एक साथ रह के वो सब होना चाहिए. ये मेरा राय है. आज दसरा या निमित्ताने मी सांगते की महागाई ही भरमसाट झालेली आहे, तरी याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे. गोरगरिबांचे खूप हाल होतात. आजचा म्हणजे असं आहे की परिस्थिती माणसांमध्ये जास्तीत जास्त हा जातीयवाद फोफावला गेलेला आहे. याला कारणीभूत सध्याचं सरकार नाही, परंतु राजकीय स्टंड याच्या मागं भरपूर म्हणजे मस्तवाल झालेला आहे. त्याच्यामुळं समाज एवढा काय अन्नाडी राहिलेला नाही आहे, परंतु हे जे राजकीय नेते आपली पोळी भाजून घेतात समाजाच्या नावाखाली, तर त्यांनी हे कुठेतरी थांबवावं. आणि समाजाला गुण्या गोविंदानं सुजलम सुफलम कसा महाराष्ट्र होईल ह्या उद्देशानं समाजावरती त्यांनी लक्ष ठेवून कामकाज केलं पाहिजे.